नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रोफार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. मागे आपण राजहंस जो आहे तो बसवला होता आणि आज दोन दिवस झाले त्याचं हे पिल्लू आहे. राजहंसाचं पिल्लू जे आहे हे छोटा असताना खूपच नाजूक अशा स्वरूपाचं असतं. इथे तुमच्या लक्षात येईल की खूप म्हणजे खूपच सुंदर असं पिल्लू आहे. आणि राजहंस जो आहे तो संरक्षण करायला खूपच चांगला असतो. अजूनही बरीच अंडी जी आहेत ही राजहंसाखाली आहेत. राजहंसाला आपण पूर्ण झाकून ठेवतो कारण राजहंस जो आहे हा इतर कोंबड्यांमुळे तो डिस्टर्ब होऊ नये आणि जेणेकरून त्याला अंडी व्यवस्थित हॅच करता यावी म्हणून त्याला आपण वेगळं ठेवतो आहे. आता वेगळं ठेवणं म्हणजे खूप चांगली अशी सोय करणं असं नाही आहे. हे आपल्याकडे तुटलेला झाप आहे याच्याखालीच आपण याला ठेवलेला आहे. राजहंस जो आहे हा पिल्लं काढण्याच्या बाबतीत जर म्हटलं तर खूपच चांगला पक्षी आहे. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की अजूनही राजहंसाखाली एक 5-6 4-5 अंडी आहेत. व्यवस्थित बघू देत नाही आहे त्यामुळे पूर्ण लक्ष देत नाही, परंतु एक प्रयत्न करूया. 4 तर आहेत, 5 अंडी अजूनही राजहंसाखाली आहेत आणि एक पिल्लू झालेला आहे. तर लवकरच बाकीची पण पिल्लं होतील. राजहंसाचं पिल्लू म्हणजे लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांनाही खूप आकर्षित करतं. अतिशय सुंदर असं हे पिल्लू असतं. आणि याच्या शेजारी राजहंसाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जिथे एकाने अंडी टाकली आहे तिथे लगेच दुसरं अंडी टाकतो. तर या ठिकाणी तुम्हाला दुसरं अंडं दिसेल जे की दुसऱ्या राजहंसाने दिलेलं आहे. आपण मागे दाखवल्याप्रमाणे हे एकदम मोठ्या स्वरूपाचं अंडं असतं. यामध्ये तुम्हाला कोंबडीच्या अंड्याची आणि त्याची बरोबरी करून दाखवूयात. हे कोंबडीचं अंडं आहे हे राजहंसाचं, जवळपास 4 पट मोठं असं राजहंसाचं अंडं असतं. तर या पद्धतीने राजहंस त्याचे पिल्लू आणि अंडं या गोष्टी या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच आपल्याला खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.